ठेवले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला काय आला की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. उसाच्या एकरकमी FRP साठी राजू शेट्टी रस्त्यावर. उसाला एकरकमी FRP मिळावी आणि थकीत FRP तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील अंकली फाटा येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या कृषी विरोधी धोरणाचा निषेध केला. देशात करण्यात आलेले कृषी विषयक कायदे हे कॉर्पोरेट कंपन्यांचे हित साधण्यासाठी बनवण्यात आले आहेत अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. पाहूया काय म्हणाले. केंद्र सरकारनं जे 3 विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर करून घेतली, लोकशाहीतल्या प्रथा परंपरा, संसदीय नियम कायदे धाब्यावर बसवून विरोधकांच्या आक्षेपाला भीक न घालता ती विधेयकं मंजूर केली आणि खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे. शेतकऱ्यांचं कल्याण करायच्या नावाखाली या देशातल्या कॉर्पोरेट कंपन्या, उद्योगपती यांना शेतीमध्ये पैसा कमावता यावा, वाटेल त्या पद्धतीनं शेतीमाल खरेदी करता यावा अशा प्रकारची ही 3 कायदे करण्यात आलेले आहेत. याला संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकवटलेल्या आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज देशभरातील सर्व शेतकरी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. अगदी पंजाबपासून ते केरळपर्यंत आणि बंगालपासून ते गुजरातपर्यंत संपूर्ण देशभरातला शेतकरी या कायद्यांना विरोध करतोय. कारण शेतकऱ्यांना MSP नको आहे तर SMP हवी आहे. SMP म्हणजे स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस, किमान वैधानिक किंमत आम्हाला हवी आहे की जी मिळाली नाही तर न देणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता आली पाहिजे. ज्या पद्धतीनं उसाला हा संरक्षण आहे, उसाची FRP नाही दिली तर कायदेशीररित्या कारवाई होते, परंतु इतर शेतीमालाच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. कारण ती SMP नाही तर MSP आहे, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज आहे, किमान समर्थन मूल्य आहे. आम्हाला समर्थन मूल्य नको तर वैधानिक किंमत हवी आहे. आणि तशी तरतूद या 3 कायद्यामध्ये कुठेही केलेली नाही. इतर शेतकऱ्यांचा विश्वासघात होणार आहे. कारण देशभरातील एकूण उत्पादित अन्नधान्यापैकी 30% अन्नधान्य स्वतः केंद्र सरकार खरेदी करतं. हळूहळू सरकार खरेदीतून बाहेर गेलं तर या कॉर्पोरेट कंपन्या सुगीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे भाव पाडून, किमती पाडून खरेदी करणार, सगळी साठवणूक व्यवस्था त्यांच्या ताब्यामध्ये असणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांना विकून झाल्यानंतर भाव वाढवणार. म्हणजे एकाच वेळी विकणाऱ्यालाही फसवायचं, म्हणजे शेतकऱ्याला फसवायचं आणि विकत घेणाऱ्याला म्हणजे ग्राहकालाही फसवायचं आणि दोघांनाही लुटायचं असं कारस्थान या कॉर्पोरेट कंपन्या भविष्यामध्ये करणार आहेत. म्हणून संपूर्ण देशभरातील शेतकरी याला विरोध करतोय आणि तो विरोध कसा आहे हे दाखवण्यासाठी आजचं आंदोलन आहे. सरकार वारंवार सांगतंय की हे केवळ पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, हे आंदोलन केवळ शिखांचं आहे. म्हणजे या आंदोलनाला प्रादेशिक रंग देण्याचा प्रयत्न करते, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करते, परंतु हे आंदोलन प्रादेशिक नाही, हे धार्मिक नाही, हे या देशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे, श्रेयशी लेडीज शॉपी.
विजया मेडिकल जवळ भेटा, आजच भेट द्या।